नमस्कार, मी कल्पना। कल्पना रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा कोबीची भाजी। या बाउल मध्ये मी कोबी बारीक असा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर कोबी मध्ये घालण्याकरता तेल, मीठ, घरगुती गरम मसाला, जिरे, मोहरी, त्यानंतर एक बटाटा असा छोट्या फोडी करून कापून घेतलेला आहे, थोडे मटारचे दाणे, त्यानंतर या प्लेटमध्ये ओला नारळ किसून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि या हिरव्या मिरच्या अशा उभ्या बारीक आकारात कापून घेतलेल्या आहेत। कोबीची भाजी बनवण्याकरता आपण हा कुकर वापरणार आहोत। आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहोत, का ते पण मी नंतर सांगते। तर आधी आपण भाजीकरता तेल घालून घेऊया कुकरमध्ये। आपलं तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी जिरी आणि मोहरी घालणार आहे, तिला छान तडतडून देणार आहे। त्यानंतर ही हिरवी मिरची घालणार आहे। मिरची सुद्धा आपण छान गरम करणार आहोत, गरम केल्यामुळे तिखटपणा मिरचीतला कमी होतो। आता हा बटाटा आणि मटार यामध्ये घालणार आहे। बटाटा आपण छान शिजून घेणार आहोत यामध्ये लालसर होईपर्यंत। आपला बटाटा छान असा लालसर झालेला आहे आणि फुललेला पण आहे। आता मी यामध्ये हे किसलेलं खोबरं म्हणजे किसलेला नारळ घालणार आहे। याला पण छान तेलात परतून घेणार आहोत। या ओल्या नारळामुळं आपल्या कोबीच्या भाजीला छान चव येते। तर आपण ही भाजी कुकरमध्ये का करणार आहोत, तर कुकरमध्ये ही भाजी केल्यामुळं अतिशय मऊ शिजते। आपण या भाजीला थोडं पाणी वापरणार आहोत आणि मऊ शिजते आणि खायला पण खूप चवदार लागते। लग्न समारंभामध्ये अशी भाजी कायम आपल्याला जेवताना खायला मिळते, तर त्या प्रकारची आपण ही भाजी बनवणार आहोत। आता मी कोथिंबीर पण घातलेली आहे यामध्ये, तो व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। त्यानंतर एक चमचा छोटासा मी गरम मसाला घालणार आहे। आता मी यामध्ये हा कोबी घालणार आहे। तुम्ही गरम मसाला टाकल्यानंतर चाट मसाला सुद्धा यामध्ये घातला तरी चालेल। चाट मसाल्याने सुद्धा याची टेस्ट खूपच सुंदर लागते। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे। पुन्हा याला आपण असं हलवून घेणार आहोत। मिठामुळे सुद्धा आपल्या कोबीला थोडंसं पाणी सुटतं, ओलसर होतो कोबी। आता या कोबीत मी शिजण्याकरता पाणी घालणार आहे। पुन्हा याला मिक्स करून घेणार आहे आणि आता आपण याला मंद गॅसवरती एक शिट्टी देईपर्यंत शिजवून घेणार आहोत। साधारणतः 1-3 मिनिट। तर एक शिट्टी झालेली आहे। मी कुकर आता खाली गॅसवरून काढला आहे, थंड झाला आहे, वाफ काढून घेतलेली आहे। आता मी पाहते आपली भाजी कशी बनलेली आहे। सुगंध तर खूपच छान येतो आहे। आपली भाजी छान शिजलेली पण आहे। आता मी हिला प्लेटमध्ये काढून घेते।
तर यापुढे येणाऱ्या माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.